महाराष्ट्र नवनिर्माण सेना लालगड शाखा समृद्धी फाउंडेशन नवनिर्माण महाराष्ट्र प्रतिष्ठान व शिवराज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त वतीने मराठी भाषा दिवस उल्हासनगरात मराठी साक्षरी मोहीम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला उल्हासनगर येथील लालचक्की चौकात राबवण्यात आलेल्या मराठी दिन कार्यक्रमात अनेक वयोवृद्ध तरुण मुले ते लहान मुलांनी सहभाग घेतला होता या कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक चळवळीतले कायद्याने वाघा या सामाजिक संघटनांचे संस्थापक अध्यक्ष राज आरोणकर व संजीवनी कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला सिंधी समूहातील प्रसिद्ध सिनेकलाकार दिग्दर्शक ॲडव्होकेट दीपक वाटवाणी यांनी देखील मराठीत सही करून कार्यक्रमाची शोभा वाढवून सिंधी आणि मराठी भाषिक मधील प्रेम भावाचा संदेश दिलेला आहे सदर कार्यक्रमात जवळपास चारशे लोकांनी मराठीत सही करून कार्यक्रमात सहभाग घेतला बऱ्याच नागरिकांच्या स्वाक्षरी ह्या खूप सुंदर असल्याने परीक्षांमध्ये पारितोषिक देण्यात ताळंबळ उडाली त्या अनुषंगाने सदर कार्यक्रमात दहा सुंदर स्वाक्षरी निवडण्यात आल्या व त्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले सुखनंदन गवई एसबीएन मराठी उल्हासनगर